नाही, हा तिढा देखील एक दोन दिवसामध्ये सुटेल. ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील. आणि सगळ्या जर आपण विचार केला आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकनाथजी शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे 45+ तर नक्की आम्ही 45+ हो असं वातावरण महाराष्ट्रामध्ये नक्की आहे. सर, मनसेसोबत युतीच्या चर्चा कुठपर्यंत आलेल्या आहे, काय स्टेटस आहे, काय सांगा? या युतीच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्याबरोबर त्यांची चर्चा झालेली होती, त्याच्यावर तेच योग्य तो निर्णय सांगू शकतात. परंतु आता जी काही तिकीटं जाहीर झालेली आहेत, आता ज्या काही उमेदवार जाहीर झालेल्या आहेत आणि आता दोन दिवसामध्ये होणार आहेत, याचा ओव्हरऑल जर रिव्ह्यू आपण घेतला तर महायुतीचंच वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि 400 पार करत असताना 45+ हे महाराष्ट्रामधनं होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. सर, 4 जागावर जे घोडं अडलं होतं, ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर, काय स्टेटस आहे त्याच्यावरचा निर्णय देखील येत्या दोन दिवसामध्ये होईल. आणि मला असं वाटतं की सगळे आम्ही एकत्र निवडणुकीला सामोरं जाऊ आणि जे लक्ष आमच्या सगळ्यांच्या समोर आहे 45 ते आम्ही पार करू. ठाणे, कल्याण अदलाबदली होण्याची चर्चा आहे, काय ठरवलं? तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दोन दिवसामध्ये त्या शंकांचं निरसन होईल आणि 48 जागा महायुतीच्या जाहीर होतील. ठाणे कल्याणपैकी एक भाजपला हवी अशी काही चर्चा आहे? आपल्या मनातल्या सगळ्या शंका दोन दिवसामध्ये त्यांचं निरसन होईल आणि 48 जागा जाहीर होतील. दुसऱ्या टप्प्यातल्या जागा वाटप जवळपास फायनल झालं? नाही, सगळ्याच टप्प्याचं जागा वाटप दोन दिवसामध्ये फायनल होईल आणि 48 जागा जाहीर होतील. किरण सामंत कमळावर लढणार अशी देखील चर्चा सुरू आहे, यात काय? नाही, चर्चा आणि सूत्रं ही फार आपल्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, त्याच्यामुळे असं कुठेही चर्चा झालेली नाही, असं कुठेही फायनल झालेलं नाही. ती जागा शिवसेनेची होती, पूर्वीचे आमचे खासदार सहकारी आमच्यासोबत दुर्दैवानं आले नाहीत, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेनं दावा ठेवलेला आहे. आणि शिवसेनेला जागा जर मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2-2.5 लाखांना आम्ही जिंकू. सगळा समन्वय अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे. आज देखील जिथं कुठं पाठीपुढं असेल तो समन्वय करण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. परंतु आपल्याला 4 जूनला कळेल की समन्वय असल्यामुळं सगळ्याच महायुतीच्या घटक पक्षाने अतिशय चांगला प्रचार केला आहे आणि 45 पुढे जागा आम्ही जिंकलेलो आहोत. सिंधुदुर्गबाबत काय? महायुतीचा उमेदवार असेल आणि जिंकेल. तुमचं असेल की कमळावर? मी सांगितलं स्पष्टपणानं की त्या ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती, शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत, परंतु ते आमच्याबरोबर आलेले नाही, ते उबाठाबरोबर थांबलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2.5-3 लाखाने आम्ही जिंकतो. काही ठिकाणी बंडखोरीची शक्यता आहे, हिंगोलीमध्ये सुद्धा बंडखोरी होताना दिसून येत आहे, कशा पद्धतीने हे तुम्ही? शक्यता जरी असली तरी बंडखोरी कुठेही होणार नाही याची दक्षता नेते मंडळी घेते. बच्चू कडू यांना भरभरून निधी दिला तुम्ही आणि मुख्यमंत्री राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला आणि आता ते बंडखोरी करत आहे महायुतीच्या उमेदवाराची. मला असं वाटतं की ही इनिशियल स्टेज आहे जो तिकीट वाटपाची आणि तिकीट जाहीर झालेली, अजून भरपूर पुलाखालून पाणी जायचं आहे, अनेक संकेत तुमच्यापर्यंत अजून पोचायचे आहेत, अनेक संदेश पोचायचे आहेत, अनेक कार्यवाह्या पोचायच्या आहेत आणि त्या पक्षांतर्गत कारवाया ज्या आहेत, जे तिकीट जाहीर होण्याच्या असतात, त्या झाल्यानंतर 48 जाहीर झाल्यानंतर ह्या सगळ्या बंडखोऱ्या क्षमतील याची खात्री. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.